मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या 8 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराठी येथे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांची तब्येत खालावल्यानं मराठा समाज आक्रमक झालाय. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी साखळी उपोषण करीत आहेत. हिमायतनगर तालुक्यातील जवळपास 25 गावांमध्ये नेत्यांना गावबंदी घातलेली आहे. हिमायतनगर येथील मराठा समाजानं शांततेत आंदोलने करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर यांनी केलंय. आज हिमायतनगर शहरामध्ये सोनारी फाटा हिमायतनगर प्रॉपर शहर त्याचप्रमाणे घारापूर फाटा या ठिकाणी रास्ता रोको करण्यासंदर्भातचे पोलीस स्टेशनला निवेदन प्राप्त होतं. त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून हिमायतनगर शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, कोणी कायद्याचं उल्लंघन करणार नाही. माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी 144 प्रमाणे आदेश पारित केले आहेत. त्याबाबतचे अवगत सर्व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पण दिली होती आणि कुणी अनुचित प्रकार करणार नाही या संदर्भात सर्वांना सूचना दिल्या होत्या. तरी प्रिकॉशन म्हणून आपण राज्य राखीव पोलीस बल त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी स्टाफ बंदोबस्त करता होता आणि सध्या आंदोलन हे शांततेत सध्या पार पडलं आहे. यापुढेसुद्धा मराठा समाजाने सकल मराठा समाजच्या कार्यकर्त्यांनी शांततेत आपले आंदोलन करावे अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.